जेव्हा ननुबर इंद्रानी वरती स्नान करत असताना तिकडून मोरेश्वर काकाने हाक मारली, अरे कोण? संन्यासाचा नाना काका, संन्यासाचा नाना। अरे इंद्रायणी बाटवाची धरली की काय? नाही काका, हजारो पापांचा उद्धार करणार तीर्थ आहे काका, हे तीर्थ आहे काका। संन्यासाच्या काल्ट्यावर इंद्रायणी बाटत नाही काका, इंद्रायणी बाटत। तू मनाने शिकवतोस? चुकून चार पाच ब्राह्मणाची मुलं घाटावरती खेळत होते, तिकडून मोरेश्वर काकाने हाक मारली, अरे बघताय काय? ज्ञानाला हाना, कोणी लाता घाल, कोणी मुक्या घाल, मारू लागले। तिकडून मोरेश्वर काका धावत धावत आले जोड्या सकट ज्ञानोबरांच्या कपडा लाग घातले, ज्ञानोबर खाली पडले। खाली पडल्याच्या नंतर ज्ञानोबरांच्या मुखातून रक्ताची गोळी निघाली, रक्ताची गोळी निघाली। ज्ञानोबर कस तरी उठले आणि आपले चिमुकले हात जोडले, मला मारू नका ना काका, मला मारू नका काका। हा जर नाना पुन्हा इंद्राने वरती दिसला ना काका, या नानाला तुडू तुम्ही तुडून मारा, पण मला आईकडे जाऊ द्या ना काका, मला आईकडे जाऊ द्या ना। कस तरी नानोबर सुटका करून घेतले आणि सिद्ध बेटाच्या दिशेने पळू लागले, धावू लागले। आणि आई म्हणून केकाळी मारली, त्या केकाळी मारण्याचा आवाज त्या नानोबरांच्या आईच्या कानापर्यंत पोहोचला। जस गाय जस असत्या वासराकडे धावत असते ना, तसे ज्ञानेश्वर महाराजांचे आई ज्ञानेश्वर मायांकडे धावत धावत आले, मिठी लावून घेतले आणि पोटाशी पोट लावून घेतलं, डोळे अश्रू पुसले, विचारू लागले, नाना काय झालं? नाना तू इंद्राने वरतून पडला का? नाना नाही गा आई, मला मोरेश्वर काकाने मारलं गा आई, मला मोरेश्वर काकाने मारलं गा आई। मी आता इंद्राने वरती कधी जाणार नाही गा आई, मी आता इंद्राने वरती कधी जाणार नाही गा आई, मी आता इंद्राने वरती कधी जाणार नाही। दुष्ट संपला, ज्ञानोबरांना एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला। ज्ञानोबर आनंदी मधुकरी मागायला जात असताना मधुकरी मागायचे ना, तर त्या मधुकरी मध्ये शेण टाकायचे, शेण टाकायचे। काय ज्ञानोबरांना दुःख झालं? तेच ज्ञानोबर आहे समाधी घेतले, हजारो कोटी लोक ज्ञानोबरांच्या पाया पडे येतात, ज्ञानोबरांच्या पाया पडे येतात।